रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आज रेल्वे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नेमकं काय असणार आहे प्रभूंच्या पोतडीमध्ये याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. रेल्वेची भाववाढ होणार का, नागरिकांना दिलासा मिळणार का, नवीन रेल्वेची घोषणा होणार का, त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीनं काय काय उपाययोजना असणार आहेत, मुंबईकरांना काय देणार प्रभू, आणि अशा सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं थोड्याच वेळात आपल्याला मिळणार आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू दुसरा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून प्रवाशांना नेमकं काय काय मिळण्याची अपेक्षा आहे आपण पाहूयात. रेल्वे अर्थसंकल्प हा 1.5 लाख कोटींचा असणार आहे. कोणत्याही नव्या ट्रेनची घोषणा होणार नाही अशी अपेक्षा सध्या तरी वर्तवली जाते. नव्या ट्रेनऐवजी ट्रेनच्या बोगींची संख्या 24 ऐवजी 26 करण्यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. एसी लोकल ट्रेन केव्हापासून धावणार त्याची निश्चित तारीख घोषित होण्याची शक्यता आहे. 400 स्टेशन ग्रीन स्टेशन बनवण्याची घोषणा सुद्धा होण्याची शक्यता आहे. ग्रीन स्टेशनमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प आणि सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न असेल. भाडेवाढ होणार की नाही याबाबत ठोस माहिती मिळू शकलेली नाहीये. अपेक्षा आहे की भाडेवाढ न करता रेल्वेचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यावर रेल्वे मंत्र्यांचा भर असेल. आवडते खाद्यपदार्थ मागवण्याचा पर्याय सध्या फक्त 45 स्टेशन्सवर उपलब्ध आहे. या स्टेशनची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. ई बेड रोल सुविधा पायलट प्रोजेक्ट म्हणून 3 स्टेशनवर सुरू आहे. ती जास्तीत जास्त स्टेशन्सवर उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. ई बेड रोल मध्ये स्लीपर कोच मध्ये 110 रुपयात पांघरुण आणि 140 रुपयात अंतरुण पांघरुण आणि एक उशी मिळेल जी आपण घरी घेऊन जाऊ शकतो. रेल्वेच्या बोगींचं आधुनिकीकरण करण्याचाही प्रयत्न होणार आहे. ट्रेनमध्ये मनोरंजनासाठी सीटच्या पाठी LED स्क्रीन लावण्याचा प्रयोग सुरू झालाय. ही सुविधा जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न असेल. रेल्वेचं उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना सुचवल्या जातील. तर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज रेल्वे अर्थसंकल्प सादर करणार आहे 12:12. त्यामुळे आता सगळ्याच प्रवाशांचं लक्ष लागलेलं आहे की नेमकं काय असणार आहे सुरेश प्रभू यांच्या पोतडीमध्ये. रेल्वेची भाववाढ होणार आहे का हा महत्त्वपूर्ण प्रश्न आता सगळ्यांनाच पडलेला आहे. मात्र हा प्रश्न आणि असे इतर अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला थोड्याच वेळात मिळणार आहेत. सुरेश प्रभूंनी या बजेट संदर्भामध्ये चर्चा केली आपण पाहूया त्यांनी काय म्हटलंय. इट्स अ चॅलेंज, सो वी हॅव टू वर्क ऑन दॅट. वी आर वर्किंग ऑन दॅट. द यूथ, द वुमेन, द फार्मर्स, द फिशरमेन, द पुअर, द डिप्राइव्ड क्लासेस, ईच वन ऑफ देम हॅव एक्सपेक्टेशन. द ग्रोईंग मिडल क्लास ऑल्सो हॅज एक्सपेक्टेशन. द पीपल इन इंडस्ट्री बिकॉज दे प्रोव्हाइड द फ्रेट टू अस अँड दे ऑल्सो कॅरी ऑन द बिझनेस ऑन अकाउंट ऑफ दॅट हॅव एक्सपेक्टेशन. द ग्लोबल प्लेयर्स हॅव एक्सपेक्टेशन. एव्हरीबडी हॅज एक्सपेक्टेशन. सो द बर्डन इज ऑफ एक्सपेक्टेशन. हमारे रेल में सफ़र करने वाला हर हम सफ़र और हम हर सफ़र में करने वाला पैसेंजर उसकी सेफ्टी सिक्योरिटी का ध्यान रखना है हमारी बहुत ही अहम और प्राथमिक जरूरी है. उसको पूरे करने के लिए हम बहुत मात्रा में कदम भी उठाए महिलाओं की खास करके. हमने देखा है कि एक मुझे ट्वीट आया था, ऐसे बहुत तो आते हैं लेकिन एक ही का उदाहरण देता हूँ. एक छोटी सी मेरी बहन ने कहा कि मैं सफ़र कर रही हूँ, मुझे बहुत ही इनसिक्योर लग रहा है. आपको शायद वो उसमें कुछ समय के बाद हमारे RPF ने जाके उस आदमी को पकड़ के उस लड़की को किया. ये सोच के आज भी मुझे लगता है कि किस तरह से
ये यदि मैं कर सकता हूँ तो मुझे लगता है कि सिर्फ रक्षाबंधन के दिन नहीं कि हमने हमारी बहनों का ख्याल करना चाहिए. मेरे देश में सफ़र करने वाली हर महिला मैं समझता हूँ मेरी बहन है और इसके लिए उनका ख्याल एक रक्षा दिन रक्षाबंधन के दिन रक्षा बांध के करूँगा तो मैं मानता हूँ मेरा फ़र्ज पूरा नहीं हुआ. यदि हम इस तरह के काम रोज़ करते कर रहेंगे तो मुझे लगता है उनकी उनकी सेफ्टी का ख्याल रखने के लिए मुझे जो आनंद मिलता है वो सबसे और ज़्यादा आनंद है. चाहता हूँ कि सब खुश हो लेकिन बिल्कुल आपने सही कहा कि सबको खुश करने के लिए और कोई आशीर्वाद की ज़रूरत होती है. लेकिन मैं तो चाहूँगा कि सबको खुश करने के लिए आम आदमी जो है हमारी जो महिलाएं हैं हमारे जो युवा है हमारे जो गरीब लोग हैं हमारे जो उनके चेहरे पे खुशी हम देख सकते हैं तो मेरे लिए सबसे खुशी की बात होगी क्योंकि उनकी खुशी में हमारी खुशी कहीं ना कहीं छुपी हुई है.